तर तुम्ही मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये, आजच्या व्हिडिओ मध्ये तुमचे खूप सारे क्वेश्चन होते स्वाधार योजनेबद्दल, की आमची स्वाधार योजना कधीपर्यंत येईल. मला खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी कमेंट करून विचारले की दादा आम्हाला एकही इन्स्टॉलमेंट आलेली नाही किंवा सेकंड इन्स्टॉलमेंट पेंडिंग आहे, याच्यासाठी मला काय करावं लागेल. तुम्ही तुम्हाला सरळ सांगतो की आतापर्यंत काहीही जी आर आलेला नाही आहे, म्हणजे ती तीन स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे, ते तीन स्टेप तुम्हाला नक्की करायच्या, तरच तुमची स्वाधार योजनेची इन्स्टॉलमेंट येईल. आणि कोणकोणत्या विद्यार्थ्यांची स्वाधार योजना कॅन्सल झालेली आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे, कारण खूप साऱ्या मुलांची स्वाधार योजना कॅन्सल झालेली आहे, त्याचा रिझन काय आहे, त्यामध्ये तुमचं नाव आहे का हे मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. तर टेलिग्राम चॅनलवर जॉईन नसाल तर टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, कारण भरपूर प्रमाणाची माहिती मी टेलिग्राम चॅनलला शेअर करत होतो, काही लिस्ट शेअर करत असतो, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे. फर्स्टमध्ये स्टेप म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहेत. रिजेक्टेड कारण काय आहेत मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला काही काही डॉक्युमेंट्स मिस पाहिजे आहेत, काही काहीची माहिती बरोबर टाकलेली नाही, त्याच्यामुळे स्वाधार योजनेने काय केलेलं आहे, त्यांच्या डिपार्टमेंटने काय केलेलं आहे, खूप साऱ्या मुलांचे फॉर्म हे रिजेक्ट केलेले आहेत. एकदा नक्की व्हेरीफाय करायचं आहे तुम्हाला, ही पहिली स्टेप झाली, तुम्हाला नक्की करायची आहे. स्वाधार योजनेची वाट बघत बसू नका, तुम्हाला व्हेरीफाय करायचे की तुमचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे, एकदा नक्की व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. दुसरी स्टेप म्हणजे काय, तुम्हाला स्वाधार योजना एक काही आलेली नसेल किंवा फर्स्ट इन्स्टॉलमेंट आलेली असेल, ठीक आहे, तर सेकंड इन्स्टॉलमेंट तुम्हाला काय करायची आहे, तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे. परिशिष्ट 1 आणि 3 मागच्या वेळेला खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी भरलेलं नव्हतं, एकदा जाऊन नक्की इन्क्वायरी करायची आहे, कारण मागच्या वेळेला डेट गेलेली होती स्वाधार योजनेची, जी अटेंडन्स फॉर्मची द्यायची होती ती डेट गेलेली होती, पण जर तुम्ही दिलेलं नसेल तर एकदा नक्की जाऊन द्यायची आहे, विचारायची आहे की डेट लास्ट डेट कधीपर्यंत आहे. फर्स्ट इन्स्टॉलमेंट आलेली अशा विद्यार्थ्यांनी अटेंडन्सचा फॉर्म द्यायचा आहे. ज्यांना अटेंडन्सचा फॉर्म दिलेला आहे, ज्यांनी अटेंडन्सचा फॉर्म दिलेला आहे, त्यांनी एकदा व्हेरीफाय करून घ्यायचा आहे की आमची स्वाधार योजनेची इन्स्टॉलमेंट कुठल्या डिपार्टमेंटमध्ये त्यांनी दिलेला आहे, कुठल्या डिपार्टमेंटमध्ये कोणत्या महिन्यामध्ये ते येणार आहे, हे नक्की व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. मागच्या वेळेला नागपूर पुणे अशा डिव्हिजनचे मी इन्क्वायरी केलो होतो, त्याच्यामध्ये मी तुम्हाला मागच्या मंथमध्ये सांगितलं होतं की तुमची स्वाधाराची जे इन्स्टॉलमेंट आहे, पेंडिंग इन्स्टॉलमेंट, ते तुमच्या अकाउंटमध्ये जमा होईल आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेली, याची अपडेट मी मागच्या 1 महिन्या आधीच मला मिळालेली होती की फंड आलेला आहे आणि डिस्ट्रीब्युशन ही 15 दिवसात स्टार्ट होणार आहे. आता यावेळेला काय प्रॉब्लेम झालेला आहे, यावेळेला फंड आलेला नाही आहे, फंड आलेला होता तो खतम झालेला आहे. तर मागच्या वेळेला जो जी आर आलेला होता, जेव्हा मी तुम्हाला 2 महिन्या आधी सांगितलेलो होतो आणि 12व्या महिन्यात सांगितलं होतो की स्वाधार योजनेची इन्स्टॉलमेंट ही कधीपर्यंत येईल, त्याच्या 15 दिवसानंतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले होते. आता यावेळेला काय प्रॉब्लेम आलेला आहे, यावेळेला डिपार्टमेंटमध्ये फंड नाही आहे, त्याच्यामुळे तुमची स्कॉलरशिप आहे पेंडिंग आहे, आलेली नाही आहे. पण जी प्रोसेस मी तुम्हाला सांगितलेली आहे, ज्याला इन्क्वायरी करायची आहे, ज्यांनी अटेंडन्स दिलं नाही ते अटेंडन्स नक्की करून घ्यायची आहे. आता प्रॉब्लेम काय झाला आहे, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे जे अप्लिकेशन आहे ते रिजेक्ट झालेले आहे, कोणाकोणचे डॉक्युमेंट्स मिसमॅच आहे, तर तुम्हाला अप्लिकेशन करताना तुम्ही बरोबर डॉक्युमेंट्स दिलेले नसेल किंवा अटेंडन्स म्हणजे फॉर्म भरताना काही प्रॉब्लेम आलेली असतील किंवा अटेंडन्स देताना तुम्हाला काही काही डॉक्युमेंट्स मिसमॅच झालेले असतील, तर ते तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. एकही डॉक्युमेंट्स मिसमॅच असेल तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट लिस्टमध्ये जात असतो. मागच्या वेळेला मी रिजेक्शनची लिस्ट ही माझ्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली होती आणि नवीन जे लिस्ट आहे ती माझ्याकडे 1 ते 2 दिवसामध्ये नक्की येईल. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे आहे खूप सारे विद्यार्थी आपले आहेत आणि नाही, पण तुम्हाला एकदा तुमचा फॉर्म व्हेरीफाय झालेला आहे का हे नक्की इन्क्वायरी करायची आहे. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी सर्व शेअर करेन की तुमची स्वाधार योजनेची अप्लिकेशन करताना जे तुम्ही अप्लिकेशन केलेलं आहे त्याच्या नंतरच्या दिवसामध्ये कधीपर्यंत फंड येणार आहे. आता यावेळेला जी आर यायला थोडा 15 ते 20 दिवस वेळ लागणार आहे, त्याच्यानंतर तुमची जे फंड डिस्ट्रीब्युशन आहे हे स्टार्ट होईल. माझ्या माहितीप्रमाणे 2 दिवसाआधी मला कळलेलं होतं की जी आर यायला थोडा उशीर आहे, त्यानंतर फंड येईल, फंड आल्यानंतर तुम्हाला फंड डिस्ट्रीब्युशन स्टार्ट होईल. याच्याबद्दलची अपडेट मी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी नक्की शेअर करेन. तुम्हाला डेटही सांगेन की तुमची डेट कधीपर्यंत येईल, तुमच्या अकाउंटमध्ये कधीपर्यंत पैसे येतील. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची गोष्ट तुमच्यासाठी सांगणार आहे मी, आमच्या चॅनलवरती तुम्हाला भरपूर प्रमाणात स्वाधार योजनेबद्दलची अपडेट तुम्हाला बघायला मिळत असेल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी, व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की लाईक करा आणि मित्रांना नक्की शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेन की स्वाधार योजनेची ॲक्च्युअल म्हणजे डेट काय तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येण्याची. ठीक आहे मित्रांनो, टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, त्याच्यामध्ये मी येणाऱ्या जे जी आर आहे तो जी आर टाकेन. रिजेक्शनची काही डिव्हिजनचे लिस्ट आहे ते नक्की शेअर करेन तुमच्याशी. आय होप तुमचा डाऊट क्लिअर झालेला असेल, काही कमेंट असेल नक्की कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, आजच्यासाठी फक्त एवढाच. जय महाराष्ट्र.